भात उत्पादनासाठी भंडारा जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये सर्वदूर ओळख आहे. मात्र त्यातही काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आता अन्य पिकांकडे वळण्याचा कल भंडारा जिल्ह्यात बघायला मिळतोय. आपण नागपूर जिल्ह्यालगत असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या घोरपड या गावामध्ये पोहोचलोय. या परिसरामध्ये 7 ते 8 परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते. काल मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि आज हे शेतकरी बांधव कपाशीची लागवड करताय. कपाशीची लागवड करण्यापूर्वी इथे शेत जमिनीची या शेत मावलीची पूजा केल्या जातात या महिला मजुरांच्या माध्यमातून. आणि या हे कपाशीची लागवड करत असताना कुठल्याही पद्धतीचा थकवा जाणवू नये यासाठी या महिला मोठ्या प्रमाणात इथे एक गाणं म्हणत आहेत, एक गीत म्हणत आहेत आणि हीच एक ऊर्जा त्यांची. हे एक मोठं विस्तीर्ण असं जे एक शेतीचं शेत बघायला मिळतंय हे लगबगीनं येतं. इथे कपाशीची लागवड केल्या जाते आणि त्या लागवडी दरम्यान कुठलाही थकवा यांच्यामध्ये जाणवत नाही आणि हीच ऊर्जा त्यांना पूर्णपणे कपाशीची लागवड करताना बघायला मिळते. आणि या कपाशीच्या लागवडीच्या संदर्भात आपण येथील शेतकऱ्यांसोबत जाणून घेऊया त्याच्याकडनं. आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल दादा, काय तुमचं नाव आहे आणि शेती तुम्ही कपाशीची लागवड करतात? माझं नाव अनिल संतोष कोपरे, राहणार बोंद्री. काल सायंकाळी पुरेसा पाणी पडला आणि त्याच्यानं कापूस लागवड करण्यापुरतं पाणी पडलं आणि आज आम्ही आपल्या वावरामध्ये कपाशीची लागवड करत आहे. आणि लागवड करण्याच्या पूर्वी आम्ही आपले पूजा करून लागवड करत आहे आपला भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र आपण कपाशीची लागवड करतायत. काय फरक आहे धान आणि कपाशीच्या उत्पन्नामध्ये? धानाचं कसं आहे, धानासाठी खूप पाणी लागते, पाणी पडत नाही पाहिजे तसं आणि पाहिजे तसं पाणी पडत नाही. आणि हा कपाशीचं उत्पादन असं आहे, कमी पाण्यात उत्पादन होते आणि पाणी लागतच नाही तसं जसं पाहिलं तसं, तर त्यासाठी खूप चांगला आहे कपाशीची लागवड. निश्चितच कमी पाण्यामध्ये याचं भरघोस उत्पादन होते आणि त्यामुळेच आता वरुण राजासह ईश्वराची ही कृपा या शेतीवर पिकावर राहावी याकरिता या शेतकरी बांधवांनी या महिला मजुरांच्या माध्यमातून आता इथे कपाशीचं लागवड सुरू केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, घोरपड, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.